नमस्कार, मी अनुश्री करंदीकर. टॉक टाइम या कार्यक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. टॉक टाइममध्ये आजचा आपला विषय आहे मूळव्याध भगंदर फिशर आणि त्यावर लेझर उपचार. आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आत्ता आपल्या सोबत आहेत डॉक्टर प्रवीण नारायण सहावे सर. सर, कार्यक्रमात मनापासून स्वागत तुमचं. नमस्कार. तर प्रेक्षक, आजचा जो आपला विषय आहे तो मूळव्याध भगंदर फिशर आणि त्यावर लेझर उपचार कशाप्रकारे करता येऊ शकतात त्या अनुषंगाने असणारे आपल्याला डॉक्टर मार्गदर्शन करणार आहेत. परंतु त्याआधी त्यांची थोडक्यात ओळखही करून घेऊया. आपल्यासोबत आहेत डॉक्टर प्रवीण नारायण सहावे सर. ते स्वतः एम एस आहेत, अभ्युदय पाईल्स लेझर हॉस्पिटल रामेश्वरी चौक नागपूर येथे डॉक्टर प्रवीण सहावे आणि डॉक्टर पूजा सहावे दोघंही संस्थापक आहेत, संचालक आहेत. त्याचबरोबर सर गेल्या 10 वर्षांपासून या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. सरांना नुकतीच FRACS ही फेलोशिप ओरिसामध्ये मिळालेली आहे. त्याचबरोबर सरांना अनेक पुरस्कारांनी आतापर्यंत गौरव त्यापैकी काही सांगायचे म्हणजे बेस्ट पाईल्स लेझर सर्जन ऑफ महाराष्ट्र, त्याचबरोबर बेस्ट आयुर्वेद सर्जन ऑफ इंडिया, ब्रँड अँबॅसेडर ऑफ बीम इन इंडिया हा पुरस्कार त्यांना चीनमध्ये मिळाला आहे. त्याचबरोबर महामित्र पुरस्कार हा मुख्यमंत्र्यांद्वारे त्यांना मुंबई येथे देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्यादेवी वैद्यकीय पुरस्कार पुणे हा त्यांना मिळालेला पुरस्कार. अशा प्रकारे अनेक पुरस्कार सरांना त्यांच्या क्षेत्रात कार्याबद्दल मिळालेले आहेत. तर प्रेक्षको, आजचा विषय तुम्ही पुन्हा एकदा लक्षात घ्या. आजचा आपला विषय मूळव्याध भगंदर आणि फिशर आणि त्यावर लेझर उपचार नेमके कशाप्रकारे करता येऊ शकतात. आपण थेट सरांकडे जाऊया आणि आजच्या विषयाला सुरुवात करूया. सर, आपण जेव्हा मूळव्याध म्हणतो किंवा आता कुठलेही हे गुदविकार जेव्हा आपण म्हणतो तेव्हा बऱ्याच वेळेला असा प्रॉब्लेम असतो की लोकांना सांगता पण येत नसतं, सहन पण होत नसतं आणि मग कधी ना कधीतरी डॉक्टरांकडे जायला उशीर होतो कारण लोक आपलं टाळत असतात, पुढे ढकलत असतात. तर एकूणच मूळव्याध म्हणजे काय, तुम्ही काय सांगाल? कारण बऱ्याच वेळेला लोक स्वतःच डायग्नोस करून टाकतात की आपल्याला मूळव्याधाचा त्रास आहे. तर अशा लोकांसाठी थोडंसं आपण सांगू शकाल का की मूळव्याध म्हणजे नेमकं काय? ॲक्च्युली मूळव्याध म्हणजे गुदभागातील ज्या नसा आहेत त्या फुलून तिथे रक्तस्राव होणे आणि गुदभागातून मांसांकुर बाहेर येणे, त्याला मूळव्याध असं म्हणतात. पण जनसामान्यामध्ये फार गैरसमज आहे की गुदभागी होणारा प्रत्येक आजार म्हणजे मूळव्याध आहे, तर हे चुकीचं आहे. ॲक्च्युली गुदभागी होणारे बरेच आजार आहेत, जसे की भगंदर आहे, फिशर आहे, जे आपण बघणार आहोत डिटेलमध्ये. तर गुदभागी जे मूळव्याध होतात त्याचे 4 प्रकार पडले जातात. पहिला प्रकार ज्यामध्ये फक्त रक्तस्राव होतो, दुसरा प्रकार ज्यामध्ये गुदभागातून अंकुर बाहेर येतात आणि ते आपोआप आतमध्ये जातात, तिसरा प्रकार ज्यामध्ये गुदभागातून जे मांस किंवा कोंब बाहेर येतात त्याच्या आपोआप आतमध्ये न जातं, त्याला हाताने ढकलावं लागतं. आणि चौथा प्रकार ज्याच्यामध्ये नेहमीसाठी मत्स्य जे आहेत ते बाहेर असतात. तर या मूळव्याधीच्या लक्षणानुसार म्हणजे प्रकारानुसार त्यांची लक्षणे दिसतात. पहिले मुख्य लक्षण म्हणजे गुदभागी वेदना ह्या चौथ्या स्टेजमध्येच होतात. पाईल्स इज अ पेनलेस कंडिशन. म्हणून मला दर्शकांना हे सांगायचं आहे की तुम्हाला जर वेदना होत असतील तर तो मूळव्याध नाही आहे, तो दुसऱ्या कुठल्या आजाराचं लक्षण असू शकतो. तर मूळव्याध इज म्हणजे पाईल्स इज अ पेनलेस कंडिशन. तर मूळव्याधी म्हणजे मुख्यतः रक्तस्राव होणे, तो खूप जास्त प्रमाणात रक्तस्राव होतो. जसं तुम्ही कमोडला गेलात तर कमोड पूर्णपणे रक्ताने भरलेलं असतं, अशा प्रकारचा रक्तस्राव असतो. त्याच्यानंतर गुदभागातून काहीतरी आल्यासारखं वाटेल तुम्हाला, तिथे गुदभागी वेदना फोर्थ स्टेजमध्ये किंवा चौथ्या प्रकारात मिळतात. त्या ठिकाणी तिथे खाज आणि नेहमी काहीतरी असं टोचल्यासारखं तुम्हाला जाणवतं. ही सगळी लक्षणे असतात आणि याची जी लक्षणे आहेत त्यानुसार आपण चिकित्सा प्रकारानुसार करत असतो. पहिल्या आणि दुसऱ्या प्रकारामध्ये साधारणतः आम्ही आयुर्वेद तज्ज्ञ असल्यामुळे आणि आम्ही काही स्वतः संशोधित केलेली औषधी असल्यामुळे आमच्याकडे आम्ही पहिल्या आणि दुसऱ्या प्रकारामध्ये कुठल्याच प्रकारची लेझर किंवा कुठल्याच प्रकारच्या ऑपरेशनची आम्ही गरज पडू देत नाही. आम्ही त्यांना औषधानेच तो आजार बरा करतो. आणि खूप चांगली औषधे आहेत आयुर्वेदामध्ये. महर्षी सुश्रुत जे की ग्रेट आयुर्वेद सर्जन्स आहेत होते, त्यांच्या सुश्रुत संहिता या ग्रंथामध्ये त्यांनी अनेक वनस्पतींचा उल्लेख केला आहे की जी वनस्पतींचं सेवन जर आपण केलं किंवा आहार विहारामध्ये परिवर्तन केलं तर पहिल्या आणि दुसऱ्या स्टेजमध्ये जे मूळव्याध आहेत ते आपोआप ठीक होतात. राहिला प्रश्न तिसऱ्या आणि चौथ्या स्टेजमधला, तर त्यांच्यासाठी लेझर ट्रीटमेंट आहे आणि ती अतिशय चांगली आहे आणि उपयुक्त पण आहे. जसं आपण म्हणालो तसं की मूळव्याधाचे वेगवेगळे प्रकार पडतात, त्यानुसार त्याची लक्षणं असतात, परंतु एकूणच त्याच्या मागची कारणं नेमकी काय दिसून येतात मूळव्याध होण्यामागची, त्याविषयी काय सांगा? ॲक्च्युली आजपासून 1000 वर्षापूर्वी आयुर्वेदामध्ये काही कारणं वर्णन केलेली होती मूळव्याधीची, की त्याच्यामध्ये अनियमित आहार, उंच सखल दरीतून प्रवास करणे, त्या काळी घोड्यांची दळणवळणाची साधनं नव्हती, त्यामुळे खूप दूरवर मैलोवून मैलय घोड्यांनी रथानी किंवा उंटावरनं प्रवास केला जायचा. आज तो प्रवास आपल्या वाहनांवर येऊन ठेपलाय. खूप जास्त लॉंग ड्राईव्ह, जे मोस्टली मार्केटिंग करणारे लोक आहेत त्यांना खूप जास्त फिरावं लागतं, त्यामुळे खाण्यापिण्याच्या अनियमित सवयी, त्यासोबतच आपला जो डाएट आहे किंवा जेवणाच्या ज्या सवयी आहेत त्या बदललेल्या आहेत, रात्री जागरण जास्त होत आहे. ह्या सगळ्या कारणामुळे शरीरांतर्गत वात दूषित होऊन
पाचही प्रकारची वाताची दृष्टी होऊन शरीरामध्ये मूळव्याधीची उत्पत्ती होते. ओके. आणि त्याच्यामुळे मोस्टली यंग एजमध्ये जे काही कारणं आहेत त्याच्यामध्ये जंक फूडचं सेवन करणं, जास्तीत जास्त मद्यपान करणे किंवा मांसाहाराचं जास्त प्रमाणात सेवन करणं, या सगळ्या कारणांमुळे तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमवर परिणाम होतो आणि मूळव्याध तयार होतो. मोस्टली महिलांमध्ये सांगायचं झालं तर प्रेग्नन्सीमध्ये आपल्या गर्भाशयाचं वजन वाढलेलं असतं आणि शरीरामध्ये हार्मोन्स जे आहेत त्याची लेवल वाढलेली असते, त्याच्यामुळे साहजिकच त्याचा परिणाम आपल्या गुदभागातील वलींवर होतो आणि त्याच्यामुळे मूळव्याध तयार होतो. नक्की, म्हणजे हे वेगवेगळ्या प्रकारची कारणं जी आहेत ती दिसून येतात. आणि जसं तुम्ही म्हणाला तसं की आपली आता लाईफस्टाईल बदलली आहे, जंक फूड खाण्याचं प्रमाण वाढलंय, त्यामुळे तुमच्याकडे पण मला वाटतं जास्त पेशंट यायला लागले असतील फाईल्सचे किंवा या सगळ्या गोष्टींचे, असं वाटायला हरकत नाही. सर, पुढे जाऊन मला तुम्हाला विचारायचं आहे, जसं तुम्ही मगाशी म्हणालात की त्या भागामध्ये होणारे प्रत्येक आजार हा मूळव्याध नसतो, तर मग आता भगंदर असेल किंवा फिशर असेल ते म्हणजे नेमकं काय आणि त्या दोन्हीमध्ये काही फरक असतो? एक वरून आपण रुग्णांच्या भाषेत सांगायचं झालं तर ज्या भागामध्ये तुम्हाला वेदना आहेत, समजायचं की तुम्हाला फिशर असू शकतं किंवा इतर दुसरा आजार असू शकतो, मूळव्याधीमध्ये तशा वेदना होत नाही. पहिल्या किंवा दुसऱ्या अवस्थेमध्ये वेदना होतात जेव्हा मूळव्याधीचा मस्सा किंवा कोंब तिथे बाहेर आल्यानंतर अडकून पडतो तेव्हा फोर्थ स्टेजमध्ये वेदना होतात. ओके. पण मूळव्याध आणि फिशरमध्ये जर आपल्याला फरक करायचा असेल तर ज्यामध्ये वेदना होतात आणि रक्तस्राव हा मलासोबत येतो तो म्हणजे फिशर. गुदभागातील अंतस्थ त्वचेला चिरा पडून तिथून रक्तस्राव होणे आणि वेदना होणे त्याला फिशर असं म्हणतात. ओके. हा दोन मध्ये मुख्य डिफरन्स आहे. नक्की. आणि जसं तुम्ही म्हणताय तसं की ह्या दोन गोष्टी आहेतच, त्याचबरोबर पायलोनाइडल सायनस सुद्धा दिसून येतो, त्याचेही पेशंट तुमच्याकडे येतात, तर ते म्हणजे काय, नेमकं काय होतं? पायलोनाइडल सायनस हा मोस्टली यंग डिसीज किंवा त्याला जे जास्त बैठा व्यवसाय करतात मोस्टली ड्रायव्हर्स डिसीज असं आम्ही म्हणतो. ओके. की ज्या लोकांना खूप सतत वेळ बसावं लागतं त्यामुळे काय होतं की माकड हाडाच्या त्या ठिकाणी क्लेफ्ट टॉप बटक जिथे आहे दोन्ही नितंबाच्या मध्ये तिथे खूप जास्त ज्या लोकांना केस आहेत त्या लोकांना तिथे इन्फेक्शन होऊन ते केसांचा जो पुंजका किंवा बंच आहे तो आतमध्ये खोलपर्यंत जातो आणि त्याच्यामुळे पायलोनिडल सायनस तयार होतो. ओके. अशा पेशंटमध्ये खूप प्रमाणात दुखणं असतं, तिथे पस येतो, त्यातून सतत काहीतरी स्त्राव आल्यासारखं वाटतं आणि त्याला बसायला सुद्धा खूप डिस्कम्फर्ट होतो. मोस्टली यंग एजमध्ये हा आजार पाहायला मिळतो. आजकाल आमच्याकडे येणारे पेशंट्स जे आहेत मोस्टली एकतर त्यांना शरीरावर पूर्ण भागावरती पूर्ण केस असणे, यासाठी ऍक्च्युली आयुर्वेदामध्ये काही अष्टनिंदतीय पुरुष असं एक वर्णन आयुर्वेदामध्ये वर्णन केलेलं आहे की आठ प्रकारचे पुरुष वर्णन केले आहे. त्याच्यामध्ये अलोमा म्हणजे ज्यांच्या शरीरावर पूर्ण केसच नाही आहेत आणि ज्यांच्या शरीरावर खूप जास्त केस आहेत अशी लोक अष्टनिंदती अध्यायामध्ये आमच्या आयुर्वेदामध्ये महर्षींनी वर्णन केलेले आहेत. तर ते त्या पुरुषांपैकी एक पुरुष म्हणजे ज्यांच्या शरीरावर अतिलोम आहेत, खूप जास्त केस आहेत, त्यांना हा आजार मुख्यतः होतो आणि याचा उपचार हा लेझर पद्धतीने आता बिना चिरफाडीने किंवा बिना टाक्याने अतिशय चांगल्या पद्धतीने कुठल्याही प्रकारची ऍडमिशन किंवा भरतीची व्यवस्था नसते रुग्णाला आणि रुग्ण चालत येतो आणि चालत जातो. ओके. नक्कीच, आपण उपचार पद्धतीकडे जाऊच या, परंतु जसं आपलं सेंटर आहे नागपूरमध्ये ते तुम्ही इतर डॉक्टर्स येतात त्यांना सुद्धा प्रशिक्षण देतात, त्यांच्यासाठी काही कोर्सेस तुम्ही डिझाईन केलेले आहेत, त्याविषयी काय सांगाल डॉक्टरांना सुद्धा? खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही. ऍक्च्युली मी लेझर आणि बीम या प्रशिक्षणासाठी आधी चायनाला झेंगझावला गेलो. तिथून आम्ही पहिल्यांदा हे प्रशिक्षण घेतलं. आजपासून 10 ते 15 वर्षापूर्वी ही तंत्रज्ञान बीम तंत्रज्ञान असेल हे तिथे त्यांनी डेव्हलप केलेलं होतं. तर त्याच्यामुळे या प्रशिक्षणाचा फायदा आपल्या भारतातील लोकांना सुद्धा व्हावा, जनसामान्यांसुद्धा याचा फायदा व्हावा यासाठी तिथून प्रशिक्षण घेऊन आल्यानंतर जे जे आपणाशी ठावे ते दुसऱ्याशी सांगावे या उक्तीप्रमाणे आपल्या ज्ञानाचा फायदा थोडाफार जर लोकांना होऊ शकला तर त्यासाठी आम्ही कोर्सेसचं आयोजन करतो. ओके. दर महिन्याला आमच्याकडे कोर्सेस असतात आणि महाराष्ट्रातून नव्हे तर भारतभरातून या प्रशिक्षणासाठी डॉक्टर्स येतात. आता नुकतीच आमची एक 15वी बॅच बाहेर पडली. यामध्ये भारतातून केरळवरून आता काही डॉक्टर्स आलेले होते, याच्या आधीची जी बॅच होती त्यामध्ये काही औरंगाबादवरून डॉक्टर्स आलेले होते, अकोलावरून आलेले होते, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नव्हे देशाच्या कानाकोपऱ्यातून डॉक्टर्स येतात. यांच्यासाठी आम्ही एक दिवसाचं ट्रेनिंग, 2 दिवसाचं ट्रेनिंग, 1 महिन्याचं ट्रेनिंग आणि 2 महिन्याचं रनिंग असं एक मॉड्यूल तयार केलेलं आहे. ओके. जेणेकरून त्यांना सगळ्या गुदविकारातील अत्यावत ज्या चिकित्सा पद्धती आहेत त्या शिकता येतील आणि त्याचा फायदा त्यांच्या रुग्णांना त्यांना देता येईल. ओके. आत्ता येणारी जी बॅच आहे ती 17 फेब्रुवारीला आहे आणि त्यानंतरची बॅच आहे ती 17 मार्चला आहे. ओके. त्याच्यामुळे जे काही डॉक्टर्स असतील, वैद्यकीय व्यवसायात प्रॅक्टिस करणारे असतील, ज्यांना एक नवीन करिअर आपलं करायचं आहे किंबहुना ज्या जनसामान्यामध्ये या नवीन तंत्रज्ञानाचा आपल्या चिकित्सेत त्यांना फायदा करून घ्यायचा आहे, त्या लोकांना मी सांगेल की त्यांनी या
ट्रेनिंगचा फायदा घ्यावा. नक्की. थोडक्यात सर विचारायचं आहे की आता डॉक्टर असताना आपण प्रशिक्षण देतोय, त्यांना पात्रता काय आहे आणि साधारण आत्ता ते येऊ शकतात का या कोर्सेसना? यामध्ये आम्ही साधारणतः BMS MS जे आहेत त्यांना प्राधान्य देतो, परंतु जे BMS झालेले आहेत, MBBS झालेले आहेत किंवा MBBS MS सुद्धा काही सर्जन्स आहेत ज्यांना आयुर्वेद क्षारसूत्र पद्धती शिकायची आहे, सोबत लेझर पद्धती शिकायची आहे, त्यांना सुद्धा आम्ही यामध्ये प्रवेश देतो. नक्की. डॉक्टर, आपण जसं म्हणालो तसं की आतापर्यंत ह्या सगळ्यावरती तुमच्याकडे वेगवेगळ्या उपचार पद्धती अवेलेबल आहेत आणि त्याचबरोबर अनेक पेशंट्सही तुमच्याकडे येतात, त्यांना तुम्ही बरं करता या सगळ्या गुदविकारांमधनं, त्याच्यासाठी तुम्ही वेगळं प्रशिक्षणही घेत देता, तर त्या अनुषंगाने जे रुग्णांचे अनुभव आहेत त्यांना कशाप्रकारे बरं केलेले ते आपण त्यांच्याचकडनं ऐकूया. सर, मी विनोद शिवारकर. मला 7 वर्षापासून मूळव्याधीचा आणि फिशरचा त्रास होता. मी त्याच्यानंतर डॉक्टर प्रवीण साहबेकडं ट्रीटमेंट केली, लेझर बीमचं ऑपरेशन वगैरे केलं. मला आता ठीक आराम वाटत आहे. त्याच्यानंतर ऑपरेशननंतर मी 2 दिवसानंतरच कामावर जायला सुरुवात केली. म्हणून तुम्ही सर्वांनी हा त्रास सहन करू नका आणि लवकरात लवकर डॉक्टर साहबेकडं ट्रीटमेंट करा. आणि लेझरच्या ऑपरेशनमुळे मला कुठलाही त्रास झाला नाही म्हणून तुम्ही सर्वांनी डॉक्टर साहबेकडे, प्रवीण साहबेकडे उपचार करा आणि हा मूळवादीच्या त्रासापासून सर्वजणांनी मुक्त व्हा. मी रामजी मरसकुल्ले नागपूर सक्का दलाला राहतो. मला फिशरचा त्रास होता आणि माझं लेझरद्वारे ऑपरेशन झालं. मी डॉक्टर प्रवीण साहबे यांच्याकडे लेझरद्वारे फिशरचं उपचार करून घेतला आणि 2 दिवसात मी आपल्या ऑफिसला नियमित कामावर जायला लागलो. आता मी पूर्णपणे बरा झालेला आहे. या लेझर उपचार तंत्रज्ञानामुळे मला कुठल्याही प्रकारचं वेदना झालेलं नाही आणि अशा उपचाराची, आधुनिक उपचाराची सगळ्यांनी लाभ घ्या. तर मला वाटतं सर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद सांगतोय की कशाप्रकारे त्यांना खरोखर मुक्तता मिळालेली आहे त्या त्रासामधनं. कारण जसं मी पहिल्यांदा म्हटलं होतं तसं की हा त्रास असा असतो की सहन करता येत नाही, सांगताही येत नाही. तर सर काय सांगाल, ह्यांनी दोघांनी जो उल्लेख केला लेझर उपचारांचा, तर त्याविषयी काय सांगाल, लेझर उपचार पद्धती नेमकी काय आहे? ऍक्च्युली काय होतं की लेझर उपचार मूळव्याधीसाठी रुग्ण सर्वप्रथम तर ऑपरेशन करायला घाबरतात. हो नक्कीच. त्यांना त्यांच्या मनात एक भीती असते, कोणीतरी सांगितलं असतं की खूप वेदना होतात, तुला 1 महिना घरीच थांबावं लागेल, तुझा जॉब सोडावा लागेल वगैरे वगैरे वगैरे. पण लेझर उपचार ही त्यांच्यासाठी एक संजीवनी आहे. लेझरमध्ये काय केलं जातं की मूळव्याधीचा जो मस्सा आहे, साधारणतः मूळव्याधीचा मस्सा असेल त्या ठिकाणी एका विशिष्ट किरणाद्वारे तो मस्साच्या ठिकाणी एनर्जी सोडली जाते आणि तो हार्डली 30 सेकंदामध्ये डिझॉल्व्ह होतो आणि पूर्ण प्रोसिजरला साधारणतः 1 ते 1.5 मिनिट लागतो. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची जखम नसते, कुठल्याही प्रकारची मसल किंवा कुठल्या पेशी काटलेल्या नसतात किंवा कापलेल्या नसतात. त्याच्यामुळे वारंवार ड्रेसिंग करायची गरज नाही आणि ही प्रोसिजर लोकल एनेस्थेशियामध्ये सुद्धा केली जाते. त्यामुळे रुग्ण सकाळी येतो आणि संध्याकाळी घरी जातो. त्याच्यामुळे याच्यानंतर त्याला पोस्ट ऑपरेटिव्ह ड्रेसिंगची गरज नसल्यामुळे आणि खूप मोठी जखम नसल्यामुळे त्याला त्याच्या रुटीन वर्कवर दुसऱ्या दिवशी तो जाऊ शकतो. त्याच्यामुळे रुग्णाचा वेळ पण वाचतो आणि अनाठाई त्याचा जो काही पैसा खर्च होतो तो पण वाचतो आणि त्याच्या आजाराचं जे सोल्युशन आहे त्याला कायमस्वरूपी लेझरने उपचार मिळतो. लेझरमध्ये ऍक्च्युली होतं काय, याच्यामागची जी पॅथोफिजिओलॉजी आहे, मूळव्याधीचा जो मस्सा आहे त्या ठिकाणी जी एनर्जी तिथे रेडिएट होते त्यामुळे त्या ठिकाणी मांसपेशीमध्ये फायब्रोसिस तयार होतो. फायब्रोसिस तयार झाल्यामुळे जो बाहेर येणारा मस्सा आहे किंवा कोम आहे तो आतमध्ये खेचला जातो आणि तिथे कुठल्याही प्रकारचा टाका नसतो. त्यामुळे आजूबाजूच्या कुठल्याही पेशीला म्हणा किंवा रक्तवाहिनीला म्हणा कुठलीही इजा पोहोचत नाही. त्याच्यामुळे तो जो मस्सा आहे तो तिथे फायब्रोज झाल्यामुळे त्या ज्या वेसल्स आहेत ज्या त्या मूळव्याधीला रक्तपुरवठा करतात त्या कायमस्वरूपी तिथे सील होतात. त्याच्यामुळे रिकरन्स होण्याचे चान्सेस खूप कमी असतात आणि कुठल्याही डेंटेड लाईनच्या खाली आपण काही केलेलं नसल्यामुळे, कुठला घाव किंवा चिरा नसल्यामुळे तिथे नॅचरलीच जो नर्व सप्लाय आहे तो कमी असतो. त्याच्यामुळे तिथे पेन गुदभागाच्या खालचा जो टप्पा आहे तिथे जास्त असतं आणि वरच्या भागात जास्त असतं. जे नर्व सप्लाय आहे तिथे कमी असलं पेन. तर इथे आपण जे ट्रीटमेंट करतो आहे ती अबोव डेंटेड लाईन ट्रीटमेंट करतो आहे, जिथे रक्तवाहिन्या आहेत त्या सील होतात, सोबत ज्या काही नर्व्ज आहेत त्या सुद्धा सील म्हणजे बर्न होतात. त्याच्यामुळे तिथे पेन नसतंच. त्यामुळे रुग्ण हा लेझर सर्जरी जी आहे ती एन्जॉय करतो. म्हणजे पेशंट रडत येतात आणि हसत जातात, त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य बघून आम्हाला सुद्धा बरं वाटतं की नाही आपण लेझर उपचाराने जर याच्या जीवनामध्ये हास्य, कारण कुणाच्या चेहऱ्यावर हास्य आणणं आजकाल
खूप कठीण झालं आहे. खरं खरं कारण आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण बघतोय की सगळ्यांना स्ट्रेस तणाव ह्या सगळ्या गोष्टींनी एवढं व्यापलंय की लेझर ही मला असं वाटतं की मुळव्यादीसाठी संजीवनी आहे. नक्कीच नक्कीच, जसं तुम्ही म्हणालात तसं की ही संजीवनी आहे आणि त्या अनुषंगाने आपण सांगितलं कशा प्रकारे. तसं आपण मगाशीही बघितलं की अनेक रुग्ण जे आहेत ते आपल्याकडे जसं तुम्ही म्हणालात की रडत येतात आणि हसत हसत जातात, त्यामुळे ते अक्षरशः रोगमुक्त होऊन जातात. असेच इतरही काही पेशंट्स आहेत, त्यांच्याकडनं आपण त्यांचाही अनुभव ऐकूया. नमस्कार, मेरा नाम रविशंकर जगन्नाथ तिवारी है. मुझे पाइस, फिशर और फिशुरा का तकलीफ थी और मैं डॉक्टर सहावे प्रवीण सहावे साहब के पास में इलाज किया. मैं एक हफ्ते के अंदर मैं काफ़ी अपने आप को स्वस्थ, जिसके कारण मेरी एक हफ्ते के अंदर मैं तकलीफ पूरी ख़त्म हो गई और मैंने वो लेजर उपचार किया, जिसके कारण एक दो रोज के बाद में मैं अपने ड्यूटी पर ज्वाइन हो गया और अभी सब ठीक है. मैं तीनों बीमारियों से मुझे काफ़ी राहत मिली है और मेरा आप लोगों से अनुरोध है कि आप भी इस बीम लेजर का उपयोग करके अपने आप को स्वस्थ रखें. नमस्कार, माझं नाव प्रफुल्ल सदाशिव पटेल, पिंपळगाव. मला मगनगरचा त्रास होता, तरी प्रवीण डॉक्टर प्रवीण सहावे नागपूर यांच्याकडे गेलो. आताच मला 1.5 महिना झाला आहे माझ्या आपल्या आजारापासून मी पूर्णपणे मुक्त झालेलो आहोत. मला भगंद झाला होता, डॉक्टर प्रवीण सावे यांच्याकडे उपचारासाठी गेलो तरी मला ते पूर्णपणे बरा झाला. जे ऑपरेशन आता पूर्णपणे आयुर्वेदिक गोळ्या आणि एम्बुलेन्स पूर्णपणे आजार मला मुक्त झाला आहे. तरी तुम्हाला असं वाटल्यास मी प्रवीण सावे यांच्याकडे संपर्क. सर, मगाशी आपण लेझर उपचारांबद्दल बोललो तर त्याचप्रकारे बीम म्हणून तुम्ही उल्लेख केला, ती नेमकी उपचार पद्धती काय आणि ती कशावरती मग करता येऊ शकते? ॲक्च्युली बीम ज्यासाठी आम्ही ब्रँड अँबॅसेडर ऑफ बीम इन इंडिया हा आम्हाला पुरस्कार मिळाला, ते तंत्रज्ञान मुळव्याधीसाठी अतिशय चांगलं आहे. ते सुद्धा एक लेझरचाच प्रकार आहे. यामध्ये काय केलं जातं की मुळव्याधीचा जो मस्सा आहे त्याच्या मुळाशी लेझर सारखंच बीमद्वारे एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा तिथे सोडली जाते. त्यामुळे ज्या व्हेसल्स आहेत त्या परमनंटली तिथे सील होतात आणि मुळव्याधीचा आजार कायमस्वरूपी बरा होतो. याच्यामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारच्या वेदना नसतात, कुठल्याही प्रकारचं धागे किंवा सुचर किंवा टाके घेण्याची गरज नसते. याच्यामध्ये सुद्धा रुग्ण आपल्या कामावर दैनंदिन जीवनात लवकर जाऊ शकतो. आणि ही सुद्धा एक चांगली पद्धती आहे. बीमचा जो फुल फॉर्म आहे बायोलॉजिकल इलेक्ट्रिकल इम्पेंडन्स ऑटो मेजरमेंट सिस्टीम. तर याच्यामध्ये एक प्रकारचं मशीन असतं, त्यांनी त्याचे काही कनेक्शन्स असतात आणि त्याद्वारे हा उपचार केला जातो. आणि बीमसाठी आम्ही भारतभर काही वर्कशॉप्स अरेंज करतो. जसे की नुकताच आमचा एक वर्कशॉप जो आहे लेझरवरचा तो हैदराबादला झाला, याआधी आम्ही आग्र्याला वर्कशॉप घेतला होता. असे आमचे वर्कशॉप जे आहेत ते सुरू असतात, जेणेकरून या नवीन तंत्रज्ञानाचा फायदा रुग्णासोबतच त्या सेवेमध्ये कार्य करणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना सुद्धा व्हावा आणि सर्व लोकांना हे तंत्रज्ञान माहिती व्हावं. नक्की. सर, वेळ आपल्याकडे थोडा, आपला विषय खूप मोठा आहे, आपण पुन्हा एकदा या विषयावरती चर्चा करूया, परंतु जाता आता थोडक्यात प्रेक्षकांना काय सांगाल? जाता जाता माझा नेहमीच कार्यक्रमामध्ये एक संदेश लोकांना असतो की आजारी पडण्यानंतर डॉक्टरांकडून भेटण्यापेक्षा आजारी पडूच नये यासाठी आपण काही केलं पाहिजे. आपली दैनंदिन जी दिनचर्या आहे ती आयुर्वेदानुसार पालन करा. त्याच्यामध्ये सकाळी लवकर उठणे, व्यायाम करणे, योगासनाचा आपल्या दैनंदिन दिनचर्येमध्ये संतर्भाव असावा. त्यानंतर आपण आपली जी काही रुटीन आहे त्याच्यामध्ये स्ट्रेस तणाव किती आपल्याला कमी करता येईल असेल तर रात्री झोपताना किमान 10 नंतर मोबाईलचा वापर करू नका. ज्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांची झोप कमी होण्याचं कारण किंवा झोपमोड होण्याचं कारण किंवा नैराश्याचं कारण ह्याच मोबाईल आहे. टॉयलेटमध्ये जाताना कमोड सीट वापरण्यापेक्षा जर नॉर्मल टॉयलेट वापरलात तर चांगलं, इंडियन टॉयलेट वापरलात तर चांगलं. समजा पर्याय नसेलच तर तुम्ही कमोड वापरताना पायाखाली एक विशिष्ट प्रकारचा टेबल घेऊन एक अँगल साधावा. आणि जंक फूडचा आहार सेवन न करता जास्तीत जास्त फळाहार सेवन करावा, फायबरस डाएट सेवन करावं, भरपूर व्यायाम करावा आणि भरपूर फलयुक्त आहार आणि आयुर्वेदयुक्त आहार सेवन करावा. नक्कीच, मला वाटतं खूप महत्त्वाच्या या सगळ्या गोष्टी होत्या आणि याच आपल्याला माहिती असतात, फक्त आपण त्या फॉलो करत नाही किंवा टाळत असतो कुठेतरी. तर या अनुषंगाने डॉक्टर आज इथे एवढं छान मार्गदर्शन तुम्ही केलं त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. या विषयासह टॉक टाईममध्ये आत्ता आम्ही इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा News18 लोकमत.